राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं एसटी कामगारांचं शोषण केलंय न्यायालयात एसटी कामगारांची बाजू नीट मांडली गेली नाही शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला चुकीचा आहे पण पवार हे सत्तेत नसले तरी त्यांचा पक्ष सत्तेत ता आहे त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी याचा गांभीर्यानं विचार करावा असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाण्यातील कार्यक्रमात एस एसटी कामगारांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होण्यापेक्षा त्यांनी कामावर रुजू व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीनं राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जयंती महोत्सवाचं आयोजन गडकरी रंगायतन नाट्यगृहात करण्यात आलं होतं त्यावेळेला ते बोलत होते आंबेडकर म्हणाले की जेव्हा एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता मात्र तेव्हाच भूमिका मांडली होती की तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका आता कोर्टानं संधी दिली आहे उर्वरित प्रश्न नंतर सोडवता येतील मात्र आता कामावर रुजवा शिवनेरीतर्फे जा ज्यावेळेला खाजगीकरण झालं तेव्हाच लढा द्यायला होता मात्र संपाबाबत जर कोर्टात योग्य बाजू मांडली असती तर कोर्टानं आणखी नभाय दिला असतं असंही ते म्हणाले राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना एसटीचं खासगीकरण हवं असल्याचा आरोपही त्यांनी केला